सहायक जिल्हाधिकारी तथा हतकनंगले तहसीलदार यांच्या शासकीय कामात अडथळे निर्माण करत बेकायदेशीर जमा गोळा करून त्यांना धाक दाखवल्याप्रकरणी टोप येथील जणांविरुद्ध शिरोली माडेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शिवाजी आनंदराव पवार संभाजी बाबासो पवार अविनाश ईश्वरा कलगुडगी अमोल अर्जुन पवार व तानाजी आनंदराव पवार सर्व राहणार गंगाराम नगर टोप तालुका हातकनंगले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा हातकणंगले तहसीलदार सुहास गाडे यांनी काल रात्री स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून ही फिर्याद दिली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की तहसीलदार सुहास गाडे हे बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी शिए फाटा येथे हातक निघाले होते सकाळी साडे नऊच्या सुमारास शिए फाटा येथे त्यांना गौण खनिज वाहतूक करणारे तीन डंपर दिसले त्यांनी तात्काळ आपल्या चालकाला मोठ्या बाजूला घ्यायला लावत डंपर रोखले डंपर चालकाकडे त्यांनी परवाने मागितले पण डंपर चालकांनी परवाने दाखवण्याऐवजी हो शिवाजी पवार यांना घटनास्थळी बोलावलं शिवाजी पवार यांनी वडार समाजाचा अध्यक्ष अशी स्वतःची ओळख करून देत तहसीलदार गाडे यांना तुम्ही अशी कारवाई करू शकत नाही असं म्हणत सुमारे ऐंशी लोकांचा गराडाच घातला आणि त्यांना बोलण्यात गुंतवून डंपर अडवलेले डंपर सोडून दिले शिवाजी पवार यांच्या सोबत संभाजी पवार अविनाश कलगुडगी अमोल पवार व तानाजी पवार हेही होते मात्र तहसीलदार गाडे यांनी कठोर कारवाईचे संकेत देत पोलीस आणि महसूल प्रशासनाला घटनास्थळी बोलावून घेतलं टोपचे कोतवाल रणजित कांबळे यांचा यांना पंचनामा करायला लावला आणि वरिष्ठांची चर्चा करून रात्री अकराच्या सुमारास स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दाखल केली आहे अधिक तपास शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करत आहेत मराठी एस हातकणंगलेहून लिहून रोहन साजणे